छान तिथून निघाले आणि वृंदावनात आले आणि प्रत्येक रेती रेती मध्ये वस्तू वस्तू मधून ते कृष्ण बघू लागले. नमो माय भाषा एकरूप झाले, रास घडली आणि कृष्ण अखंड त्यांच्या पुढे नाचू लागला. थोडस समजून घ्या, कोणत्याही गोष्टीकडे बघताना एक विशिष्ट दृष्टी पाहिजे, तरच समाधान मिळतं, नाही तर नाही मिळत समाधान. आई बाई आहे, बाई ही आई आहे, बायको ही बाई आहे, बहिणी बाई आहे, मैत्रिणी बाई आहे, पण बघण्याची दृष्टी भिन्न असेल तर नीट, नाही तर घोटाळा इतका होईल की प्रत्येक क्षणाला चप्पल खावी लागेल. माझं बोलणं कळलं का? बाई ही बाईच आहे, बायको ही बाईच आहे, आई ही बाईच आहे, काकू शेजारची बाईच आहे, पण बघण्याची दृष्टी जर नीट असेल आणि देवाची नीटनिटकी बुद्धी ठेवली तर कोणाला काय हाक माराव हे नीट कळेल, नाही तर जोडे खायची पाळी येईल. शेजारच्या बाईला वहिनीच म्हणावं, काकूच म्हणावं, अगं इकडे ये ग जरा असं नाही म्हणू, अगं इकडे ये ग म्हणून बघा, ती म्हणेल काय रे ए तुझी काय बायको बिको आहे का मी, हा वहिनी म्हणून बघा, हा आले हा भाऊजी, काही संबंध नसताना. तसं कोणत्या गोष्टीकडे कसं बघावं, सामान्य जीवनामध्ये येणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आपली जर विभिन्न लागते तर कृष्ण चरित्राकडे बघताना सुद्धा एक विशिष्ट दृष्टिकोनातून बघावं आणि रासक्रीडेकडे बघताना सुद्धा त्या विशिष्ट लेवलने बघावं, म्हणजे विकार निर्माण होणार नाही आणि विकृतार्थ काढणार नाहीत. आमच्या धर्मामध्येच काही काही लोकांनी बालकृष्ण मान्य केला, बालकृष्ण मान्य केला म्हणून प्रत्येकाच्या आपल्या देवाऱ्यावर कुठचा कृष्ण आहे, तो रांगतो ना कृष्ण, तो आहे म्हणजे अंधनच देतात तो आहे ना. गोपी कृष्ण नाही, राधा कृष्ण नाही, म्हणून बालकृष्णाची पूजा करणारे सगळे आहेत पण राधाकृष्णाची पूजा करणं जरा अवघड आहे. अख्ख्या भागवतामध्ये राधेचं नाव नाही आहे, राधेचं नाव अख्ख्या भागवतात नाही आहे, पण आहे आहे. एक लक्षात घ्या, राधा ही शुकाचार्यांची गुरु आहे, राधा ही शुकदेवांची गुरु आहे आणि आपल्याला कल्पना असेल नसेल, केव्हा तरी मागे सांगितलं होतं एकदा, नसेल लक्षातही नसेल, मागच्या जन्मी शुक एक पोपट होते, रागू होते, रागू होते आणि ते राधेकडून शिकले होते. श्री कृष्ण 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 म्हणायला कुठून शिकले होते, राधा त्यांची गुरु होती आणि राधा त्यांची गुरु असल्या कारणाने गुरुचं नाव कधी घेऊ नये, गुरुला नावाने कधी हक मारू नाही आहे आणि म्हणून अख्ख्या भागवतामध्ये श्री ही उपाधी फक्त दोघांना आहे, एक श्री शुक वाच आणि श्री कृष्ण वाच, श्री कृष्ण आणि श्री शुक, श्री व्यास नाही, श्री व्यास नाही, कुणाच्याही नावामागे श्री लावलेलं नाही, पण शुकदेवांच्या मागे श्री लावलेलं श्री शुक या शब्दाचा अर्थ कळला का? श्री म्हणजे राधा, त्यांच्या नावातच राधा आहे आणि श्रीकृष्णाच्या नावातच राधा आहे, श्री कृष्ण म्हणजेच राधा कृष्ण. म्हणून लक्षात ठेवा, एकाची गुरु आहे आणि एक तिच्या स्मरणात आहे,
असा हा श्री शुक आणि श्री कृष्ण। म्हणून गोपिकांचं वर्णन करत असताना गोपी म्हटलं पण राधेचं नाव घेतलं नाही। केव्हा केव्हा हे गायक बघा, तुम्ही जर म्हटलं कुणाचं क्या बोलू क्या बोलू। गुरु महाराज म्हटल्यावर कान धरतात, बघितलं का तुम्ही कसं धरतात, अर्थ कळला तुम्हाला काय अर्थ आहे? गुरुचं नाव एवढं मोठं आहे की आमच्या ह्या वाणीने घेण्याची आमच्या ह्या वाणीची लायकी नाही, पण कार्य कारण परत्वे घ्यावं लागलं म्हणून कान धरले। क्षमा करा महाराज, आपलं नाव घेण्याची योग्यता आमची नाही आहे, पण परिस्थिती जन्म घ्यावं लागलं। आणि काय होत होतं, राधेचं स्मरण झालं तर शुकदेवजी समाधीस्थ होत होते। शुकदेवाने विचार केला की राधेचं नाव घेतल्यावर जर आपली समाधी लागते आणि याला 7 दिवसात उद्धार करायचा आहे परीक्षित राजायचा, इथे जर समाधी लागली तर इथे उद्धार कसा होणार, तेव्हा एकच करावं, हे भागवत कथा पूर्ण व्हायची असेल तर फक्त नाव घ्यायचं नाही, गोपी म्हणायचं, नाव घ्यायचं नाही। आता असे शुकाचार्य अमलात्मा परमहंस शुकदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, विषय जिनोणी जन्मले ते शुकाधिक ही दादुले, ते विषयोची वाणिता झाले भाट दयांचे। विषय जिंकून जन्माला जे आले, बघा विरोधाभास कसा आहे, विषय जिंकून जे जन्माला आले ते भगवंताच्या विषयाचं वर्णन करता करता त्याचे भाट झाले। त्याचं कारण काय, नव्हे काम तो भोगरती सुखाचा, निजानंद तो ओपिला अंतरीचा। काम कामना इच्छा कोणते शब्द नीट समजून घ्या, काम कामना इच्छा। काम शब्दाचा अर्थ केवळ वाईटच आहे असं नव्हे, नाही का, भगवंताच्या ठिकाणी कामना निर्माण झाली आणि त्या कामनेतून विश्व निर्माण झालं। कामना काम कामना इच्छा इच्छा प्रगट झाली, लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा इच्छा प्रगट झाली लग्न करण्याची। मग लग्न झालं थांबले का, नाही म्हणाले आता एक बाळ भाव। काम कामना इच्छा ही केव्हा नाही, केव्हा नाही, खाण्याची इच्छा, पिण्याची इच्छा, उत्तम पलंग असावा इच्छा, उत्तम कपडे असावे इच्छा, कशाची इच्छा नाही, प्रवचनाला नीटनेटकी जागा मिळावी, आपल्या जागेवर कोणी अतिक्रमण करू नये, काय की नाही। मला इथल्या समाजाचं खरंच अशोकराव मोठं कौतुक करण्यासारखं आहे, मी इतक्या वर्ष बघतोय, जिथे बघावं तिथे गेल्या वर्षीचा माणूस त्याच जागेला आहे, म्हणजे इट इज रिअली क्रेडिटेबल, नाही खरंच क्रेडिटेबल आहे, आश्चर्य आहे। मधली लाईन बघा, पुढची लाईन बघा, पुढची बघा, मागचा सुद्धा पुढे येत नाही, मागचा पुढे काय येत नाही म्हणा, अहो म्हणाला गेले 5 वर्ष इथेच बसून ऐकतोय काय। आता खुर्च्या मोकळ्या असल्या तरी पुढे मांडी घालून बसणारे मांडी घालूनच बसतात, मी म्हटलं तुम्ही मांडी घालून का बसता, खुर्च्या तिथे आहेत ना, नाही म्हणले समोरून बरं वाटतं। मी कशाकरता सांगतोय, ही सुद्धा कामना आहेच, ही सुद्धा इच्छा आहेच, नाही कुणात कामना, बाबा महाराजात सुद्धा कामना आहे, नाही का, ती कामना आहे म्हणून तर प्रवचन चाललीत, ज्या दिवशी कामना संपेल त्या दिवशी प्रवचन बंद करून घरी बसेल, बोलणं कळलं काय।
ज्या दिवशी कामना संपेल आज प्रवचन करू नये, बंद बंद तर बंद। आज ती इच्छा आहे, कामना आहे आपल्याकडे, जे आहे प्रभू जी आपल्याला सुचवतो ते लोकांना सांगावं। कुठेतरी थोडा जीवनामध्ये, या दुःखरूपी जीवनामध्ये एक तास का होईना आपल्याला आनंद देता आला तर द्यावा, ही कामना आहे। कारण शेवटी काय आहे, वस्तूतून मिळणारा आनंद, वस्तूतून मिळणारं सुख हे क्षणिक आहे, आणि इथे मिळणारा जो आनंद आहे, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण। काय म्हणताय निळोब बाराय, सुंदर गवळण गातात, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण, जेथे नसरेची वैकुंठ सदन, शेषशाई त्रिकुट भुवन वो नेघो म्हणून त्यागी ती परता, घेऊ संग सुख हरीच्या सांगाते। काय लिहितायत बघा, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण। सामान्य किंबहुना एक महत्वाचा मुद्दा सांगतो, दुःखाच्या सापेक्ष सुख आहे पण आनंदाच्या सापेक्ष काही नाही। आनंद म्हणजे आनंदच, निखळ आनंद। पण कसा आहे, काही काळ आनंदाचा असतो, जिलेबी खाल्ली तेवढ्यापुरता आनंद भेटला, पुन्हा संपलं, पुन्हा संपलं, काय राहतो का, किती वेळ आनंद। काही काही मंडळी मी खाण्याच्या आवडीची खाऊन उठताना सुद्धा तोंड वाकडो, माझ्या आठवणीत आहे आम्ही जुन्नरला गेलो होतो उत्सवाला, आणि जुन्नरला उत्सवाला गेल्यानंतर आमच्याबरोबर एक व्यक्ती होती, आबा त्यांचं नाव, खूप खाण्याची आवड त्या माणसाला, आणि सकाळचा नाश्ता तुम्हाला काय सांगू अशोकराव, अशी साजूक तुपातली अप्पा, अशी जिलेबी केशर विशर घातलेली, आ हा हा हा, आणि सुंदर भजी, उठून जाऊ नका, नाही तर तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तरी काय करावं, काम कामना इच्छा तरी काय करावं। आणि तो कसा अशी थाळा भरून आणून ठेवला, आमचे सारखे काय एक दोन तीन खाल्ल्या संपलं, त्यांनी एका बैठकीवर 56 जिलेबीची खडी खाल्ली, अतिशोक्ती नाही कुठेही, आणि भजी भिजी खाल्ली, चहा वे पिला। मी म्हटलं आवा तुमचं तोंड वाकडं का, म्हटलं बाबा महाराज काय सांगू तुम्हाला, इतकी चांगली जिलेबी काही दिवसात खाल्ली नव्हती, आता पुन्हा केव्हा खायला मिळेल। पुन्हा केव्हा खायला मिळेल, आणि 56च का खाल्ली, अजून देवाने कपॅसिटी का दिली नाही, आता कळलं का आनंद। म्हणजे जिलेबी खाताना जिलेबीचा आनंद भोगत असताना जास्ती खाता येत नाही हे सुद्धा। नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, अवघड आहे। कुठेतरी रामायणात कथा मी वाचली होती, मागे पुढे होईल, मुद्दा लक्षात घ्या। एक गरीब ब्राह्मण होतो, तो आमच्या रामचंद्र प्रभूकडे गेला, म्हणाला महाराज आमची परिस्थिती फार वाईट आहे। रामचंद्रालाही वाईट वाटलं की एक गरीब ब्राह्मण आपल्या राज्यात राहतोय, ते म्हणाले त्याला दरवाजा उघडून द्या कोठ्याचा, तिथे सोन्याची नाणी पडली होती, जा म्हणले तुला जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जा। सकाळी 8 वाजल्यापासून पण संध्याकाळी कोठी बंद होईतोपर्यंत, दिवस मावळेतोपर्यंत घेऊन जायचं, काय तुम्हाला सांगू, घेऊन जातोय येतोय धावतोय पळतोय धावतोय पळतोय।
संध्याकाळी 6 वाजले आणि तो दरवाजा बंद झाला तर तो भांडण होत होता त्याशी. मी आलो तेव्हा मी आलो तेव्हा नुकता दरवाजा अर्धा झाला होता, अजून टाइम झालेला नाही. उडाला तितक्यात रामचंद्र प्रभू आवाज ऐकून आले. काय म्हणले? काय बाबा झालं? अ म्हणले, तुम्ही सांगितलं होतं सूर्य अस्तापर्यंत आणि आता मी आलो अर्धा दरवाजा, मला आतमध्ये शिरून देत नाही, नेऊन देत नाही. रामाने पाठीवर हात फिरवलं, म्हटलं सकाळी बाबा राजा, सकाळी तुझ्याजवळ यातली किती नाणी होती? म्हणलं एकही नाही. आता किती आहेत? म्हणले माझ्या झोपडीत जागाच नाही. आता झोपडीत जागा नसताना सुद्धा अजून तू निजलायस, अजून जागा होत नाहीस, अजून जागा होत नाहीस. अरे काही नव्हतं तिथे, थप्पीच्या थप्पी लागली तरी तुला समाधान नाही. आणि राजा, नित्यानंद देणारा प्रत्यक्ष सच्चिदानंद रूप राम तुझ्या समोर असून तुला त्याचा मोह सुटत नाही, काय रे करू? त्या ब्राह्मणाची कथा मला माहिती नाही, पण आपण कमी जास्ती प्रमाणात यातलेच आहोत. कुणाला वस्तूचा असेल, कुणाला धनाचा असेल, कुणाचा नावाचा असेल, भिन्न प्रकार आहेत, पंचविषय आहेत नाही का? शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, सगळे विषय आहेत. काय अगदी एकाच वस्तूची आवड असेल अशातला काही भाग सांगता येत नाही. कुणाला पैशाची असेल, कुणाला वस्तूची असेल, कुणाला लौकिकाची असेल, कशाची भिन्न भिन्न आवड असेल. पण लक्षात ठेवा, शेवटी आनंद कशात आहे? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. आणि इथे काय घडलं? गवळजींना नेमकं कळलं की नित्यानंद कशात आहे. नित्य आनंद कळला म्हणून घर दार प्रपंच मुलं बाळ सर्व सोडायला निघाले. अरे का, एक सांगतो, काहीतरी सोडल्याशिवाय दुसरं मिळत नाही. बाप सोडल्याशिवाय नवरा मिळत नाही. काय मिळतो? हा, नवरा मिळण्याकरता बाप सोडावा लागतो, मायेची वस्तू सोडाव्या लागतात, त्याशिवाय नवरा मिळत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीतरी मिळण्याकरता पहिलं काहीतरी सोडावं लागतं आणि पहिलं नको ते सोडल्याशिवाय पाहिजे ते मिळत नाही, हा सिद्धांत आहे. हेही लक्षात ठेवा, नाही तर काय होईल? जॅक ऑफ ऑल ट्रेड अँड मास्टर ऑफ नन. काय याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, शेवटी कशातच नाही. काय? हा, धड प्रपंचही नाही, धड परमार्थही नाही. एक काहीतरी धरून चाल, एक करायचं ते एक कर, त्याच्यातच यश आहे. हे करशील, ते करशील, ते करशील, ते करशील, ते करशील, जमत नाही. म्हणून लक्षात ठेवा की नित्यानंद जर प्राप्त व्हायचा असेल तर सामान्य वस्तूतलं आनंद हा बाजूला सरायलाच पाहिजे. त्याचा त्याग घडल्याशिवाय त्याचा भोग घडत नाही. प्रभू प्रेमाच्या प्रतीतीचा भोग घडण्याकरता विषयांचा भोग जरा मागे सरावाच लागेल, हा सिद्धांत आहे. म्हणून रास तर ठिकठिकाणी आहेच आहे, स्त्री पुरुष आहेच आहे रास. आता प्रभू पाहिजे म्हटल्यानंतर, प्रभूशी एकरूपता व्हायची म्हटल्यानंतर उपासना करायला पाहिजे. साध्या गोष्टी करता साध्या गोष्टी चालतात, पण असामान्य गोष्ट करण्याकरता खटपट शोधा तेवढीच करावी लागते. बरं का, लाखात नफा व्हायचा म्हटलं तर कोटी गुंतवावे लागतात. एक कोटी बँकेत ठेवले तर काही लाखात व्याज मिळेल ना?
पण लाख रुपये व्याज मिळवण्याकरता एक कोटी बँकेत गुंतवावे लागतील, हा जसा व्यवहार आहे तसं काहीतरी पुष्कळ सोडल्याशिवाय त्याच्यापेक्षा महान काहीतरी मिळणार नाही, हे इथलं गणित आहे। म्हणून काय झालं, गोकुळच्या गवळणीने आणि कात्यायनी व्रत केलं। कात्यायनी व्रत म्हणजे गौरी पूजन, मार्गशीर्ष मासामध्ये आणि गौरी पूजन करत असतात, म्हणजे ज्या मुलींची लग्न झालेली नाहीत त्या मुली ती उपासना करतात आणि शिवाकडे प्रार्थना करतात की आम्हाला उत्तम पती मिळू दे। तसं गोकुळच्या सर्व गवळणी गोपिका या प्रार्थना करत होत्या की आम्हाला कृष्णासारखा पती मिळावा। हो, प्रत्येक स्त्रीची इच्छा असतेच। आता मिळतो कसाही, परिस्थितीजन्य कुणालाही माळ घालतात, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे। जेवढ्या जेवढ्या बायकांची इथे आलेल्या न आलेल्या बँड लावून लग्न झाली, काय म्हटलं, बँड लावला, चौघडा लावला, सनई लावली। नमो माय भाषा।